नमस्कार, हिबाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी सध्या आहे आळंदीमध्ये, गजानन महाराजच्या संस्थानमध्ये आहे। तर मम्मी पप्पा आलेले आहे थोडंसं कामानिमित्त, आणि मी आणि आदित्य सकाळी जस्ट पोचलो आहे रूममध्ये, आणि मम्मी पप्पाही पोचलेत, ते बसने आलेत आणि आदित्य गेला आहे त्यांना घ्यायला। तर दोन दिवस हा वीकेंड आम्ही इथे आळंदीमध्ये आहोत, आणि गजानन महाराज संस्थानचा आणि देहू मंदिरचा, गाथा मंदिरचा मी ऑलरेडी एक ब्लॉग केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये देते आहे। तुम्ही नक्की तो ब्लॉग बघा, म्हणजे इथे आळंदीमध्ये किंवा आळंदीच्या आसपास जे काही काही मंदिर आहे किंवा काय करू शकता तुम्ही, काय फिरू शकता, त्याचा तो ब्लॉग आहे। आणि हे दोन दिवस आम्ही इथेच असणार आहे, तर मला परत एकदा तुम्हाला हे आळंदीमधले गजानन महाराजांचं मंदिर दाखवायचं आहे। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघू कसे कसे जातात दोन दिवस। तर हे जे आहे ते त्यांचं गजानन महाराज संस्थानचं भक्त निवास आहे। तर हे भक्त निवास, जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं, मेन गजानन महाराजांचं जे मंदिर आहे ते शेगावमध्ये आहे, आणि हे भक्त निवास किंवा गजानन महाराजांचं संस्थान हे शेगावमध्ये, नाशिकमध्ये पंढरपूर आणि पुण्यामध्ये इथे आळंदीमध्ये आहे। तर ही अशी रूम आहे, यांची एकदम साधी रूम असते। तर तीन बेड आणि थ्री आणि फाईव्ह बेडचे रूम असतात, आणि साधे रूम तुम्हाला, हे जे आम्ही रूम घेतली हे 300 रुपीज पर डे याचं रेंट असतं किंवा कॉस्ट असतं, आणि तुम्हाला AC रूम हवे असतील तर त्याचे 500 असे चार्जेस असतात। आणि एकदम साधी रूम असते, आणि बरेच जण पुण्याला येतात किंवा एक दिवस राहायचं असेल, दोन दिवस राहायचं असेल, आणि असं लांब सिटीपासून थोडं लांब राहायचं असेल तर मी रिकमेंड करेन आळंदी इज द बेस्ट स्पॉट। तुम्हाला अफोर्डेबल प्राइजेसमध्ये इथे राहण्याची पण सोय होते, इथे प्रसाद असतो, जेवणाची सोय होते, आणि इथे जे मंदिर आहे गजानन महाराजांचं ते असं टेकडीवर बांधलेलं आहे, त्यांनी स्लोपिंग एरियावर बांधलेलं आहे, आणि ट्रस्ट मी इतकं पॉझिटिव्ह वाईब्स येतात, इतके पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट होतं तुम्ही इथे राहायला आल्यानंतर। एक दिवस दोन दिवस राहून बघा, खरंच तुमच्या असे पॉझिटिव्ह विचार होतील तुमचे किंवा पॉझिटिव्ह वाईब्स देतील। तर इथे आम्ही राहतो आहे दोन दिवस, आणि हे आहे प्रसादालय, म्हणजे इथे प्रसाद देतात। जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत प्रसाद असतो, प्रसादसुद्धा खूप साधा आणि खूप छान असतं, म्हणजे प्रसादमध्ये चपाती, साधी बटाट्याची भाजी, पांढरा भात, त्यांची खिचडी असते, आणि पिठलं, पिठलं म्हणजे गजानन महाराजांचं ते प्रसादच आहे, भाकरी आणि पिठलं, आणि साधं वरण आणि एक स्वीट, सो स्वीटमध्ये आहे ते शिरा किंवा लाडू, सो असा हा प्रसाद असतो। आणि हे आहे त्यांचं मंदिराचं स्टार्ट, तर छान अशी कमान त्यांनी तयार केलेली आहे, आणि इथून असं मंदिर। हे बघू शकता तुम्ही स्लोपिंग एरियावर त्यांनी असं सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे गजानन महाराजांचं। आणि वरूनही व्ह्यू खूप सुंदर आहे, आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर काही विचारायलाच नको, म्हणजे इतकी स्वच्छता, इतके कामगार असतात तिथे स्वच्छता करायला, सारखं 24 तास ते एकही कचरा तुम्हाला दिसणार नाही परिसरात, पूर्ण मंदिराच्या परिसरात किंवा असे भक्त निवास त्या रूम्समध्ये, रूमच्या क्वार्टर्स कॉरिडोर्समध्ये कुठेही काही कचरा दिसणार नाही तुम्हाला, एकदम स्वच्छतेची जागा म्हणू शकता तुम्ही। अँड येस, झालेलं आहे नेक्स्ट डे, आणि आज आम्ही चाललो आहे रिटर्न। तर म्हटलं की एक बाहेर थोडासा लंच करूया, तर आम्ही इथे लंच करतो आहे, तर आम्ही ते स्टार्टर्समध्ये वेज क्रिस्पी घेतलेलं आहे, आणि मेन कोर्स छान एन्जॉय करतो आहे। अरे
रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि लेट नाईट क्रेविंग्स म्हणून आम्ही बाहेर आलो आहे, मी आदित्य, आणि आम्ही इथे खातो आहे फालुदा. ते आम्ही छान एन्जॉय करतो आहे. आणि जर ते खाल्लं नाही आले ते त्याला दम पडत नाहीये. आणि लिटरली त्याने तू अख्खं तोंड घातलंय. Thank you.